वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण तुम्हाला सांगते सुख म्हणून नाही हो। अचानक अचानक 2 वर्षांपूर्वी माझं नशीब फळफळलं। आमचे हे गेले म्हणजे घर सोडून निघून गेले। आज सगळ्यात माणूस परत आलेला नाही आणि माझी तर देवाकडे हीच प्रार्थना आहे की त्यांनी परत येऊही नये। कोणाच्या पोटामध्ये कोणाचे ओठे, काय झाले माझे? कोणाच्या पोटामध्ये कोणाचे ओठे, काय झाले माझे? अहो कोण तुम्ही? मी वाहण्याकडून आलोय। अय्या एरवी तर मालक येतात, तेही मागच्या दारानी। अगं 2 वर्ष मी बाहेर काय होतो, तू बाहेर काय रे? काय काय? तू बाहेर खाली झालीस, तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाहीस? थांबा, आरती आणते। आरती झाली? कधी झाली? किती वर्षाची झाली? अहो आरती आणते। कायमची ओळून टाक माझ्यावरून। काय झालं पोटाला? चष्मा लागला। बहुतेक तुम्हाला चष्मा लागला आहे। अरे तुम्हाला दिसत नाहीये का? दिसतय दिसतय, पोट केवढं फुगलंय तुमचं? काय हो, कुणाच्या लग्नाचं जेवण आलात का? 13व्याचे वडे हादडलेत कुणाचा? अरे कशाला कोणाला मारतेस, हे खाल्ल्यामुळे पोट सुटलेलं नाहीये। काय पोलिसात भरती झाला होतात का 2 वर्ष? सांगितलं तुला ना खाल्ल्यामुळे पोट सुटलेलं नाही म्हणून। मग कशामुळे फुगलंय पोट? 8वा महिना चालू आहे। इश्य काहीतरीच काय, 3रा महिना चालू आहे। काय मी नसताना 3रा महिना? अहो तसं नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3रा महिना चालू आहे की नाही? अगं तसं नाही ग, मला 8वा महिना लागला आहे। अहो लोकांना बस लागते, तुम्हाला 8वा महिना लागलाय? अठवा महिना लागला म्हणजे मी प्रेग्नंट आहे। तुम्हाला दिवस गेले? अहो हे हे हे, एवढे पुरुष बसले तिथे, त्यांच्यापैकी कधी कुणी प्रेग्नंट झाल्याचं ऐकलंय का तुम्ही? इश लागताय काय बायकांसारखे? दिवस माझे हे लाजायचे, दिवस माझे हे लाजायचे, पोटातल्या पोराला जपायचे। जाऊ दे ना इथे, आऊ ना। अहो पण हे सगळं कसं घडलं तुला आठवत? नाही। अरे डायरेक्ट नाही काय म्हणते, जरा विचार कर ना। तुला आठवत की आपल्याला मूल होत नव्हतं म्हणून आपल्याला लोकांचे टोमणे ऐकायला लागायचे? अहो पण टोमणे ऐकून जर पोरं झाली असती तर पुण्याची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या दुप्पट नसती का झाली? अगं कसले प्रॅक्टिकल विनोद करतेस। अगं मी खचलो होतो आणि त्यातच मला वाडकर भेटला। म्हणजे वाडकर भाऊजी तुम्ही? ओ काय करू ठेवलं ते। त्यांनी काही केलं नाही, त्यांनी काही केलं नाही। अगं हिमालयात हमखास दिवस ठेवणारा साधूला भेटा असा सल्ला दिला त्यांनी। पण हे मला सांगायचं ना तुम्ही? तशी अट होती, कोणाला सांगू नका तरच दिवस जातील। मग असा चालत 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 बरेच दिवस पुढे गेलो, मग दिवस गेले गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी। मलाही तसंच वाटत होतं, पण आता तसेच अनुभव यायला लागले म्हटल्यानंतर आलिया पोटासी असावे फादर। आणि मी त्याची मदर? हे नाही नाही, मी जन्म देणार म्हणजे मीच आई होणार। मी काय बाबा? तू नाही बाबा, साधू बाबा। काय? साधू बाबांमुळेच, त्यांच्या औषधामुळेच हा स्पीड ब्रेकर झालाय ना। झक मारली आणि भेटला वाड्या। वाड्या तर भरायच्याच आहेत आता। ओकलेले ओकलेले फडके काकू, आहो या 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 आमच्या ह्यांच्याकडे बघा, आमचे हे प्रेग्नंट आहे तो, या हो या हो या लवकर या। अगं त्यांना कशाला बोलवतेस? अहो त्यांचं काय घेऊन बसलात, उद्या सगळे न्यूज चॅनल वाले, रिपोर्टर्स, टेलिव्हिजन वाले सगळ्यांना बोलवणार मी घरी आपल्या।
मारतोय. बघ बाई बघू. अरे काय फुटबॉल खेळतोय काय? पेले पेले भांडी वाजतात तुमच्या पोटात. मला काय वाटतंय माहिती का, तुम्हाला ना जुळ होणार आहे जुळ. बर का सोना, आता तुम्ही यायचं आमच्या मम्मम मध्ये मम्मम करायला. येणार येणार मम्मम मध्ये मम्मम मध्ये आमच्या महिला मंडळात जेवण करायला यायचं. डोहाळे जेवण करू आपण तुमचं. काय कौतुक करतील बायका. अरे कसलं डोहाळे करतेस का हो? काय झालं अगं, ते साधू सोडत नव्हते का हो? त्यांना आयता हा प्रेग्नेंट पुरुष मिळाल्यानंतर माझं प्रदर्शनच मांडलं. अगबाई, अगं 9 दिवस नवरात्रीत गरबा खेळत होतो मी. गरभारपणात गरबा? पोपट झाला.